पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. ठीक आहे. हो 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 करतो. आशा 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 काय झालं? आशा दिसत नाहीये. त्या बाहेर भांडी घासतात. ओके, म्हणजे इथे कुणीच नाहीये का? आय मीन इथे कुणीच नाहीये का? आता सगळे इथेच होत्या. मोठी आई, गायत्री, माधवी काकी आत्ताच त्यांच्या खोलीत गेल्यात. चहासाठी येतील परत. तुम्हाला कोणाला बोलवायचं होतं का? नाही नाही नाही. ऍक्च्युली ते आय मीन ऍक्च्युली मी हे काय हे तुमच्यासाठी आणलं. प्लीज खा. नको, असं नका करू. ही उपास नाही सोडू शकत. देवी आईला शब्द दिलाय. माझं ऐक, देवीला वाईट नाही वाटणार. कृपा करून मला उपास मोडायला लावू नका. ओके 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 ओके, कूल कूल, मी नाही सांगणार. ऍक्च्युली माझं अंतर्ज्ञान मला असं सांगतंय. कि तू कोणामुळे तरी हा उपास धरलायस. मिळालं उत्तर. माधवी काकी. माधवी काकीनं दुखावल्यामुळे तो उपास धरलाय, बरोबर? हे तुम्हाला कसं कळलं? सांगितलं ना, अंतर्ज्ञान. पण नेमकं काय घडलं ते नाही समजलं. मला दिलेली जेवणाची थाळी त्यांनी हातातून हिसकावून घेतली. मी स्वतःहून मागितली पण नव्हती. शी, तोंडाला पाणी सुटलं तुझ्या. घर काम करणारी बाई आहेस तू. असला हावरटपणा तुला शोभत नाही. हे श्रीमंतांचं खाणं आहे. खरं तर ना, तू या ताटाला हात सुद्धा लावायचा नाहीस. श्रीमंतांची होती का गरिबांची हे सुद्धा मला माहित नव्हतं. त्या खूप चुकीचं वागल्या मायाशी. पण म्हणजे मला त्यांचा राग नाहीये. त्यांचा काय, मला कोणाचाच राग नाहीये. माधवी काकी असं का वागते ते कळत नाही. तुझ्यासोबत जे घडलं ना हे मी समजू शकतो. मी जेवणासाठी फोर्स पण करणार नाही. पण
मी खरंच तुझ्यासाठी आणलं होतं. माफ करा, मी खरंच नाही खाऊ शकत. पण तुम्ही अजून जेवला नाहीत का? हो, मगाशी जेवलो, अगदी पोट फुटेपर्यंत जेवलो. बघितलं बघितलं. हे गुलाबजाम, हे श्रीखंड, अनबिलीव्हेबल, अगदी यथेच्छ खाल्लंय. ऍक्च्युली मला ना भूक कंट्रोलच होत नाही. मी काय म्हणतो? बर, येतो मी. बाय. बाकी जेवण अनबिलीवेबल. अनबिलीवेबल. बर, बाय. मुक्ताला असं पाहू शकत नाही. तिचा उपवास सोडण्यासाठी काहीतरी करावंच लागणार आहे. माय गॉड, तिथं मलाच डेंजर भूक लागली आहे. कोणासाठी नाही, पण मला माझ्यासाठी तर काहीतरी करावंच लागणार. सारंग, भेटला का संभलवाला? भेटेल भेटेल, मी उरादला नंबर दिलाय. ओके, गुड. ओके, बाय. असं काहीतरी करतो ना त्या आत्मारामला जास्त त्रास होईल. मग त्याला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल आणि बापासोबत पोरीला पण जावंच लागेल. Thank you.
हो सारंग भाऊ, हा मिळाला का सांभाळवाला? हो हो मिळाला. संबळवाल्याचा शोध जोरात सुरू आहे म्हणायचं, पण अजून मिळालेला दिसत नाही आणि मिळाला पण नाही पाहिजे. ताई, ताई कशा नको जर आणलेला त्रास होऊन राहिला. त्यांची त्यांची ओवायची ऑपॉर्च्युनिटीज सापडत नाहीये. चल चल लवकर चल चल लवकर चल. आय एम शुअर हे गिफ्ट ना तिला आवडणार, आणि त्या बदल्यात मग मी तिला खायला लावतो म्हणजे मला पण खाता येईल. भूक वाईट असते रे बाबा. काय झालं अहो बघा ना, अण्णांना श्वासाचा किती त्रास होतोय. अगं ती पुरचुंडी वगैरे काहीतरी देतेस ती दे ना पटकन. हो ती सापडे ना आपल्याला, मी किती शोधतोय. हो का मग तू घरी जा, घरी ओवा आणि तो कापूर सगळं तू पुरचुंडी करून घेऊन ये. जा जा जा. ठीक आहे मोठे, मला यांची कंडिशन व्यवस्थित वाटत नाहीये. मी एक काम करतो, मी ऍम्ब्युलन्स बोलवतो, यांना हॉस्पिटलला घेऊन जाऊयात आपण. हॉस्पिटल तू जा दिदी पुरचुंड्यात, जा जा पळ पाठीला चोर झाला. काय झालं तू रडतेस का? अण्णांना काय झालं? त्यांना त्रास होत, मी कापूर घेऊन आले. थांब थांब चल माझ्या बरोबर ये. असं स्प्रे करायचं. आता बरोबर ओके. त्याला काही झालं नाही ते फार बरं झालं. होय मला तर टेन्शनच आलं होतं ते सगळं बघून. तसंही मी सावधगिरी म्हणून ऍम्ब्युलन्स बोलवूनच ठेवली होती. हे बरं केलंस. दॅट्स ग्रेट यार. आता वेळेवर माझ्याकडे पंप नसता तर ऍम्ब्युलन्सची खरंच गरज पडली असती. म्हणजे जे केलंस ते तू चांगलंच केलंस, पण एक प्रश्न पडलाय मला. नेमकं त्याच वेळेला तुझ्याकडे पंप कसा काय आला?
म्हणजे तुला हे सगळं आधीच माहित होत? हो ना, आणि तेही तिच्या वडिलांसाठी. तू कसं काय आणलास? थोंबेसारखे उभे काय काहीतरी बोला ना तुम्ही सुद्धा. मलाही तोच प्रश्न पडलाय. म्हणजे तुला काय पुढं काय होणार ते आधीच कळतं का रे? म्हणजे अगदी बरोबर ऐन वेळेस तू ते घेऊन आला पंप. म्हणजे काका, ते मला तसं काही दिसलं नव्हतं, पण मी ऐकलं होतं. ऐकलं काय आणि कोणाकडून? ते मी तुम्हाला विचारलं ना, त्या मुलीने संबळगा वाजवला तेव्हा तुम्हीच तर मला म्हणालात की त्या मुलीच्या वडिलांना श्वासाचा त्रास होता. आणि तेव्हाच मला कळलं की त्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून ते रुमालात काहीतरी बांधून त्याचा वास घेत असतात. त्यामुळे जास्त नाही पण त्यांचा थोडा त्रास कमी होतो. मग मी विचार केला की त्यापेक्षा आपण त्यांना पंप दिला तर म्हणजे त्यांना थोडी मदत होईल. आणि फार नाही, फक्त 500 रुपयांचा तो होता. आणि तसंही मगाशी त्यांनी आपल्याकडून 30,000 रुपये घेतले नव्हते. आपले पैसे वाचलेच. मग म्हटलं थोडी आपण जास्तीची मदत करू. आणि तसंही तुम्ही लोक पुण्य कमवण्यासाठी गरिबांना मदत करता. मग माझाही थोडा हातभार लागला. म्हणजे हे सगळं असं होतं. दादा, मी काही चुकीचं तर नाही वागलो ना? असं काही नाही, सहज सहज विचारलं मी. हो, आम्ही आपलं असंच विचारलं. चला कामाला लागा. बोला बोला, तुम्ही बोला. पाहिलं ना, तुमच्या बोलण्यामुळे सगळे कसे ह्याच्यावर पडलेत, तोंडावर, आणि त्याच्यामुळे मीही तोंडावर पडलो ना. माझं बोलून झालंय. श्रीधर काका, प्लंबिंगचं मटेरियल आलंय, फार्म हाऊसवर जाऊन तेवढं चेक करून घ्या. हो. सारंग नसता आला तर पुढच्या 5-6 मिनिटाला ऍम्ब्युलन्स दारात उभी होती. थोड्यासाठी गोळ झाला पण हरकत नाही. आपल्या रिवाजाप्रमाणे आज संध्याकाळच्या आरतीला पुरुषच संबळ वाजवेल. दादा, नवीन संबळवाला येतोय. दादांनी शाबासकी देण्याचं सोडून असं का विचारलं असेल? मुक्ताच्या वडिलांचं ते घरगुती औषध अचानक गायब कसं झालं? नेमकं त्याच वेळी खिडकीच्या बाहेर धूर. ठरवून तर केलं नसेल. ओ नो, खरंच असं असेल तर आय विश असं काही नसावं. मुक्ताला घरातून बाहेर काढण्यासाठी तर हे सगळं चाललं नाहीये ना. ज्याच मुक्ताला संबळ वाजू देणार नाही
नाही. आज काहीही झालं तरी मुक्ताने संबळ वाजवायलाच, काहीतरी करावंच लागेल.